नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकवीस मार्च सकाळचे सात झालेत आतापर्यंत शनिवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यातील काही भागाला जबर फटका दिला संगमनेर राहुरी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याला गारपिटीमुळे जबर फटका बसला उभ्या पिकांसह कांदा भाजीपाला टरबूज मोसंबी आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले डोळ्यांदेखत देखत होणारे पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते राहुरी तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी पाऊस व वा गारपिटीने तडाखा दिला देसफंडी कोंडवड शिलेगाव तांदुळवाडी आरडगाव आदी परिसरात काढणीस आलेला गहू कांदा जमीनदोस्त झाला अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला तालुक्याच्या पश्चिम भागात बारागाव नांदूरसह मैसगाव तहाराबाद मल्हारवाडी घोरपडवाडी कुरणवाडी चिंचाळे दरडगाव वावरत जांभळी परिसरात काढणीसाठी आलेला कांदा भुईसपाट झाला नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पावसाने झोडपले शेंडेवाडी वाडी कवठे मलकापूर येथेही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली पिंपळगाव देपा मांडवे चिखलठाण वरवंडी परिसरात पावसाने तारांबळ उडवले खांबे म्हैसगावला जबर फटका बसला आहे पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव ढवळेवाडी चितळी पाडळी हातराळ सैदापूर साखेगाव डांगेवाडी सांगवी पागोरी पिंपळगाव धुळे चांदगाव माळेगाव कोरडगाव पालवेवाडी या परिसराला गारपिटीने झोडपले यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात लाडजळगाव कोळेगाव शेकटे व परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले काही भागात कारांचा वर्षाव झाला शनिवारी जिल्ह्यात सहाशे त्रेचाळीस करोना रुग्ण वाढल्याने उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या तीन हजार तीनशे चौदा झाली काल चारशे एकोणपन्नास जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आतापर्यंत करोनातून एकोणऐंशी हजार तीनशे पस्तीस जण बरे झाले आहेत संगमनेर तालुक्यात दोन करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या बासष्ट झाली काल त्रेचाळीस बाधित वाढले या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा तेजतूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार